ज्याचे पिता भारती आहे व माता पतिव्रता आहे तिथेच सावरकर जन्मास येतो. सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी अभ्यास करून लोकांनी दिलेली होय. जो अभ्यासाविना वक्तव्य करतो त्यास पप्पू ही पदवी दिली जाते. ज्याचे आई वडील भारती नाहीत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या सूर्याला बोलणं म्हणजे जसं घुबडाला सूर्य दिसत नाही म्हणून घुबडांना सूर्याचं अस्तित्व नाकारणं होय. या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कराल तर ती थुंकी तुमच्या तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. ज्या घराण्यास परक्यांनी नाव दिले त्यांनी स्वातंत्र्यवीर वी दा सावरकरांवर बेताल वक्तव्य करू नये असे राष्ट्रीय कीर्तनकार योगेश महाराज साळेगावकर मूर्तिजापूर येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा समारोपण कार्यक्रमात व्याख्यानात बोलत होते. मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा व्याख्यानमालेची सुरुवात हिंदुत्वाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अर्धकृती पुतळ्याचे पूजन व दीप प्रज्वलन करून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिखित आरती करून करण्यात आली. यावेळी व्याख्यानमालाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पवन पांडे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रोफेसर दीपक जोशी, राष्ट्रीय कीर्तनकार योगेश महाराज साळेगावकर आदी उपस्थित होते. यावेळी योगेश महाराज साळेगावकर यांचे स्वागत मूर्तिजापूरचे हरीश पिंपळे, कमलाकर गावंडे यांनी केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या देशभक्तीचे स्मरण करीत मूर्तिजापूरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेस मोठा सहभाग नोंदविला. पुष्पाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची पूजा करण्यात येते याबद्दल या गौरव यात्रेत येऊन खरंच जन्माचा गौरव वाटायला लागला आहे. कारण सावरकर म्हणजे काय आहे? ठिणगी पडली अस्मितेची यज्ञकुंड धगधगले सारे, ठिणगी पडली अस्मितेची यज्ञकुंड धगधगले सारे, ज्वाळा उठती पराक्रमाच्या फुंकर झाली भगवे वारे. पहा ऋषी तो यज्ञबैसला त्यागाची आहुती द्या रे, पहा ऋषी तो यज्ञबैसला त्यागाची आहुती द्या रे. हिंदू सम्राट म्हणती त्यांना नावतयाचे सावरकर रे, नावतयाचे सावरकर रे, नावतयांचे सावरकर रे. मी माझ्या कीर्तनामध्ये, मी माझ्या व्याख्यानामध्ये आणि मी माझ्या प्रवचनामध्ये नेहमी सांगत असतो, राज्य करावं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, पराक्रमी असावं तर महाराणा प्रतापांसारखं, बेडर असावं तर दत्ताजी शिंद्यांसारखं, धर्मनिष्ठ असावं तर छत्रपती संभाजी महाराजांसारखं आणि देशभक्त असावं तर विनायक दामोदर सावरकरांसारखं. देशभक्ती काय असते, देशभक्ती कशी करावी लागते, देशभक्तीसाठी त्याग काय असतो, घराघरावर तुळशीचं पान ठेवणं कशाला म्हणतात हे जर पाहायचं असेल तर सावरकरांचं चरित्र अभ्यासा. आईच्या पिठावर रेघोट्या ओढणारे गांधी नाही आहेत ते लक्षात ठेवा. वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा वासुदेव बळवंत फडकेंना एडनच्या तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा, तिथे जन्मठेपीची शिक्षा होऊन तिथे त्यांचं निधन झाल्याची बातमी वाचली, चाफेकरांना फाशीची शिक्षा झाल्याची बातमी वाचली आणि हा मुलगा तळमळून उठला. क्रांतीची ज्योती कशी असते बघा. या देशाला खरं स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही, पहिलं सांगतो मी, या देशाला खरं स्वातंत्र्य मिळवून दिलं ना तर ते केवळ आणि केवळ सशस्त्र क्रांतिकारकांनाच मिळवून दिलं, लक्षात ठेवा. आम्हाला फार खोटं शिकवलं गेलं, दे दी हमें आजादी बिना खरग बिना धार, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. दोन गोष्टीने इतका देशाचा आणि राष्ट्राचा नासोडा केला, एक म्हणजे साबरमती, दुसरी म्हणजे बारामती. देशाचा नाश केला, लक्षात ठेवा. काय सशस्त्र क्रांतिकारक होते, ज्यावेळेस वासुदेव बळवंत फडकेंना पकडल्या गेलं
आणि वासुदेव बळवंत फडकेंना एडनच्या तुरुंगात नेले जात होतं, नेण्यासाठी जहाज सज्ज झालेलं होतं। वासुदेव बळवंत फडकेंच्या मानेमध्ये भला मोठा ओंडका टाकला होता, दोन्ही हात त्या ओंडक्यामध्ये अडकवले गेलेले होते, हातामध्ये पायामध्ये साखळदंड टाकलेले होते। आणि अशा अवस्थेमध्ये वासुदेव बळवंत फडके जेव्हा त्या सागराच्या किनाऱ्यावरून चालत होते, दुतर्फा गर्दी जमलेली होती आणि वासुदेव बळवंत फडके ओक्षा बोक्षी रडत होते, का पकडले गेले म्हणून, अटक झाली म्हणून, अरे हट। वासुदेव बळवंत फडके रडत होते, अरे म्हण माझ्या मातृभूमीपासून मी दूर जातोय, माझ्या मातृभूमीपासून मी दूर जातोय, अरे कोणीतरी मला मुठभर माती द्या रे, कोणीतरी मला मुठभर माती द्या रे, कोणीतरी मला मुठभर माती द्या। आजूबाजूला असलेल्या पोलिसांच्या ताफ्याला पाहून कोणीही समोर येत नव्हतं, पण त्यांच्याच व्यायामशाळेत त्यांच्याच तालमीत तयार झालेला एक हरी, बहुतेक हरी हरीश नावाचे लोकच क्रांतिकारक असतात, लक्षात ठेवा। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।